संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी, तसेच ज्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री पूर्ण झाली आहे किंवा मास्टर डिग्रीचे फर्स्ट इयर कंप्लीट आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी अतिशय उत्तम सुवर्ण संधी आणली आहे. PhD एंट्रान्स टेस्ट किंवा MPhil टेस्ट ही सुरू झालेली आहे दिनांक 17 जून 2021 पासून ते 8 जुलै 2021 पर्यंत हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठ मागवत आहे. नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे MPhil आणि PhD प्रवेश परीक्षे संदर्भातला. हो मित्रांनो, पेट एक्झाम संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाने पेट साठीचे ॲप्लिकेशन फॉर्म परीक्षा अर्ज मागवलेले आहे. दिनांक 17 जून 2021 रोजी हे परीक्षा फॉर्म सुरू झालेले असून 8 जुलै 2021 पर्यंत याची मुदत असणार आहे. तर मित्रांनो, ह्या तारखेदरम्यान तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला पेट परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. आता परीक्षेचे वेळापत्रक, त्यांचे हॉल तिकीट आणि सविस्तर अशा सूचना विद्यापीठाने त्यांच्या ऑथोराइज जी वेबसाईट आहे, अधिकृत जी संकेतस्थळ आहे, त्या संकेतस्थळावर त्यांनी पब्लिश केलेलं आहे. मित्रांनो, ही परीक्षा कोविडची सिच्युएशन बघता ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेतली जाणार आहे. त्याची सर्व माहिती वेबसाईटवर ते पब्लिश करणार आहे. त्यामुळे फॉर्म भरत असताना ऑफलाईन जे सेंटर आहे, तर विद्यार्थ्यांनी ते सेंटर कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे चूज करायचे आहे, हे निवडायचे आहे. मित्रांनो, विषय निहाय आणि प्रवर्ग निहाय माहिती वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे. ती व्यवस्थित माहिती तुम्ही बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. परीक्षा झाल्यानंतर जे विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहे त्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट किंवा यादी ही वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मित्रांनो, MPhil आणि PhD जो अर्ज आहे तो https://www.unishivaji.ac.in/online-portal या संकेतस्थळावर तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे किंवा हा भरायचा आहे. मित्रांनो, ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट विद्यापीठाला पाठवण्याची गरज नाहीये. ती प्रिंट तुम्ही स्वतःच्या माहितीसाठी आणि भविष्यातील संदर्भासाठी स्वतःजवळच ठेवायची आहे. विद्यापीठाला ती पाठवण्याची गरज नाहीये. आणि PhD प्रवेश परीक्षेची फी खुल्या प्रवर्गासाठी 850 रुपये इतकी आहे, तर इतर राखीव जागेच्या उमेदवारांसाठी ही फी 600 रुपये इतकी असणार आहे. प्रवेश परीक्षेची फी ही ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारेच तुम्हाला भरायची आहे, म्हणजेच ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे. मित्रांनो, MPhil आणि PhD वेगवेगळ्या विषयांसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला त्या प्रत्येक विषयासाठी वेगळा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे, वेगळा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्याची फी सुद्धा तुम्हाला वेगवेगळी भरावी लागणार आहे. मित्रांनो, MPhil आणि PhD ही प्रवेश परीक्षा एकूण 100 गुणांची असणार आहेत आणि त्यासाठी 50 प्रश्न विचारले जातील. 50 प्रश्न हे बहुपर्यायी असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण त्यांनी डिक्लेअर केलेले आहे, 2 गुण दिलेले आहे. ह्या प्रवेश परीक्षेचा पासिंग क्रायटेरिया हा खुल्या वर्गासाठी कमीत कमी 50% गुण इतका आहे, तर जे राखीव प्रवर्ग आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पासिंग क्रायटेरिया हा 45% इतका असणार आहे. आणि ह्या परीक्षेसाठी कुठलेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम यामध्ये फॉलो केली जाणार नाहीये. तर हा एक प्लस पॉईंट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. त्यांना काही तांत्रिक अडचण आल्यास विद्यापीठाने एक तक्रार क्रमांक सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे, तो नंबर सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तो नंबर आहे 02312609096 या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.